नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7 प्रादेशिक बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया निवडक आणि महत्वपूर्ण घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. TNT कंपनीच्या हलगर्जीपणानं 20 लोकांचा एकाच ठिकाणी अपघात, सर्व योगायोगानं बचावले. आरक्षण बचाव यात्रेला आजपासून सुरुवात. चैत्यभूमी दादर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. आणि जनसेवेला कटिबद्ध होत 75 उमेदवार झाले तलाठीपदी रुजू. जिल्हाधिकारी VP निटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रुजू आदेश बहाल. आणि आता बातम्या सविस्तर. वाडी आणि परिसरातील लोकांना आणि महामार्गावर जाणाऱ्या पुढील प्रवाशांना दिलासा मिळावा, त्यांचा प्रवास जलद तसेच सोयीस्कर व्हावा म्हणून मंत्री नितीन गडकरी यांनी उडान पूल निर्मितीच्या आदेशान्वये अमरावती महामार्गावरील पुलाचे काम अंदाजे 2 वर्षापासून संथगतीनं सुरू आहे. उडान पुलाचे काम TNT कंपनीने घेतले असून पुलाखालील दुतर्फा नाल्याचे काम अतिवृष्टीमध्ये सुद्धा सुरू असल्यामुळं नालीमधून चिकणमाती रस्त्यावर येते. त्यामुळे पोल क्रमांक 18 ते 19 दरम्यान 20 टू व्हीलर चालक पडले, काही जखमी झाले तर काहींना किरकोळ दुखापत झाली. याची माहिती वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश अंबागडे गिरीधारी कानेकर यांनी वाडी येथील स्थानिक पत्रकारांना दिली. पत्रकार घटनास्थळी उपस्थित राहून TNT कंपनीच्या वरिष्ठांशी आणि ट्रॅफिक पोलीस वाडी MIDC PI पांडे यांच्याशी संपर्क साधून नंतर 4 कर्मचारी घटनास्थळी पाठविले. त्यानंतर रस्त्यावरील माती हटविण्यात आली. TNT कंपनीला माहिती देऊनही घटनास्थळी पोहोचू शकले नाही, परंतु वाडी नगर परिषदेचे मुख्या अधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी पत्रकारांना संपर्क साधला असता TNT कंपनीचा टँकर येण्यापूर्वी तातडीने अग्निशमक दलाची गाडी पाठवून रस्त्यावर पडलेली माती साफ करून अपघात स्थळ मोकळं करून दिलं. त्यानंतर 1 तासांनी रस्ता TNT कंपनीचे कर्मचारी हलक्या फुलक्या टँकर सह पोहोचले. फायर ऑफिसर भाग्यश्री टोमसे यांच्या मार्गदर्शनात वैभव कोडसकर, कपिल गायकवाड आदींनी मोलाचं कार्य करून मदत केली. महान्यूज 7 करिता आचल लोखंडे, वाडी, नागपूर. राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील अ वर्ग नगरपरिषदेसाठी 4 तर ब वर्ग नगरपरिषदेसाठी 2 अशा प्रकारे राज्य अग्निशमक विभागाला फास्ट व्हेकल रिस्पॉन्डर बुलेट व्हेकल देण्यात आली. त्याप्रमाणे वाडी नगरपरिषदेसाठी 2 फास्ट रिस्पॉन्डर बुलेट व्हेकल 4 सिलेंडरसह प्राप्त झाले. या दोन्ही दुचाकी अग्निशमक बुलेट व्हेकलची विधिवत पूजा वाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांच्या हस्ते करून 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी तयार करण्यात आले. वाडी नगर परिषद येथील अग्निशमक आणि आणीबाणी विभागासाठी आधीच एक मोठे अग्निशमक वाहक नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहे, परंतु वाडी परिसरातील दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते बघता आगीच्या घटनास्थळी मोठे वाहन घेऊन जाणे अशक्य होत असे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामोरे जावं लागत असे. मात्र आता केव्हाही कोणत्याही दाट वस्तीच्या ठिकाणी आगीची किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असता या 2 दुचाकी बुलेट वाहनांच्या माध्यमातून नागरिकांना 24 तास त्वरित सेवा देण्यास तत्पर राहणार असल्याचं मुख्याधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी सांगितलं. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, वाडी, नागपूर. अन्याय निवारण समिती अध्यक्ष आणि समाजसेविका ज्वाला धोटे यांनी परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त राहुल मदने यांची भेट घेऊन पश्चिम नागपूर भागातील विशेष करून जिंगाबाई टाकळी, गोरेगाव, दाभा येथील भूमाफियांच्या सक्रिय टोळीवर कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात भेट घेऊन सविस्तर माहिती दिली आणि चर्चा केली. यावर लक्ष देऊन उचित कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार. बनारसी शालों, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी, प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध. सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे. इस अवसर का लाभ उठाए और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें. सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल. हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपूर. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम, तो आज ही आइए 14 साल से रुग्ण सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर. नागपुर ही नहीं
तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए USFDA अप्रूव्ड ईईसीपी ट्रीटमेंट, जिससे 80-90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। बघूया पुढील घडामोडी। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, अविनाश भोसीकर, ओबीसी नेते प्रदीप ढोबळे यांच्यासह मोठ्या संख्येनं यावेळी लोकांची उपस्थिती होती। आरक्षण बचाव यात्रा ही मुंबई येथून सकाळी 10:30 निघाली। उद्या पुणे, दुसऱ्या दिवशी सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना करत 7 ऑगस्टला औरंगाबाद येथे या यात्रेचा समारोप होणार आहे। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, मुंबई। सेव मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीनं भाग्यश्री यांच्या प्रयत्नातून तृतीयपंथीयांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। आरोग्य शिबिराचे उद्घाटन अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे यांच्या हस्ते करण्यात आले। आरोग्य तपासणी शिबिरात मोठ्या संख्येनं तृतीयपंथी उपस्थित होते। यासह डॉक्टर झेलमराव चोखारे उपस्थित होते। या शिबिराला अनेक तृतीयपंथीयांनी याचा लाभ घेतला। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर। शासकीय सेवेमध्ये रुजू होण्याचे अनेक युवा युवतींचे स्वप्न असते। हे स्वप्न साकार करण्यासाठी कायद्याने आखून दिलेल्या अनेक प्रक्रिया आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर युवा युवतींना संधी मिळते। महसूल सेवेतील महत्त्वाचा कणा म्हणून ज्या पदाकडे पाहिले जाते त्या तलाठी पदावर 75 युवा युवतींना रुजू होण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीनं बहाल करण्यात आले। गुणवत्ताक्रमानं आलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत त्यांच्या पसंती त्या तालुक्यात रुजू आदेश देण्यात आले। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते। बचत भवन येथे अत्यंत पारदर्शीपणे सर्वांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी गुणवत्ता क्रमानुसार आलेल्या उमेदवारांशी संवाद साधला। त्यांनी मागणी केलेल्या ठिकाणाबाबत विचारविमर्श करून स्पॉटवरच त्यांच्या पसंतीचा तालुका देत उमेदवारांना पारदर्शकतेचा प्रत्यक्ष धडा दिला। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर। आणि यासह प्रादेशिक बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए USFDA अप्रूव्ड ईईसीपी ट्रीटमेंट, जिससे 80-90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।